subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंद मध्ये नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट पूर्णपणे सहभागी झालंय. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात आज कडकडीत बंद ठेवण्यात आलाय. एपीएमसी मधील पाचही बाजारपेठा आज पूर्ण बंद ठेवण्यात आल्या असून नव्या शेतकरी कायद्यामुळे शेतकऱ्यांसोबत माथाडी कामगारांचा देखील रोजगाराचा प्रश्न उपस्थित होणार असल्यानं माथाडी कामगार देखील या बंद मध्ये सामील झालेत. शेतकरी कामगार एक जुटीचा जय असो. शेतकरी कामगार एक जुटीचा जय असो. या संपाला पाठिंबा दर्शवत आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आमच्या संघटनेशी संबंधित बाजार समित्या आहेत त्या सगळीकडे किंबहुना इतर संघटनेच्या माध्यमातून सुद्धा व्यापारी शेतकरी आणि कामगार यांनी बंद केलेला. आज सकाळी आम्ही सगळ्या बंदचा आढावा घेऊन 9 वाजता कांदा बटाटामध्ये एकत्रित जमून तिथून आम्ही संपूर्ण मार्केटमध्ये फेरी मारणार आहोत आणि नंतर त्या ठिकाणी संघटनेच्या इथं एकत्र येऊन आम्ही संबंधितातल्या विषयाच्या संदर्भातलं विश्लेषण करू आणि भविष्यकाळामध्ये काय करावं लागेल याचा निश्चितपणाने त्या ठिकाणी घोषणा करू. नाही, याच्यामध्ये सरकारला खरं म्हटलं तर 1 दिवसाचा लाक्षणिक बंद केलेला आहे. रोजच्या प्रत्येक मार्केटमधल्या 500 ते 1000 गाड्या पकडल्या तर त्याचा परिणाम किती होऊ शकतो. मुंबईचे आणि ठाणे जिल्हा वगैरे या सर्व परिसरातल्या सर्व अन्नधान्यापासून सगळ्या भाजीपाल्यापासून सगळ्या यंत्रणा ठप्प होते. आम्हाला हे सरकारला एवढ्या माध्यमातून दाखवायचं की एपीएमसी मार्केटचा परिणाम काय होतो. तर यामध्ये जर एपीएमसी मार्केट पूर्णपणाने बंद झाली तर पूर्ण असलेली सिस्टीम जी आहे ती कोलमडून जाऊ शकते हा एक संदेश आजच्या ह्या बंद मधून निश्चितपणाने आपल्याला पाहायला मिळेल. जर्नलिस्ट सुमित रेणसेचा श्वेता भोयरांचा रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे. Click on the bell icon for latest national and international buzzing news.